नमस्कार इन बीसीएनच्या प्रेक्षकांना, मी रत्नाकर आपलं परत एकदा स्वागत करतो. चर्चा सत्र आपलं सुरू होतं संत गजानन शेगावीचे ट्रम्प कार्ड निर्मित सन टीव्हीवर ही जी मालिका आहे भक्तिभावानी प्रेरित, यांचे कलावंत आणि यांची टेक्निकल टीम यांच्याशी आपण वारंवार चर्चा केलेली आहे. संतांचं कार्य मुळातच महान असतं, परंतु संतांना माणसात आणायला म्हणजे माणसांशी त्यांची ओळख करून द्यायला कुठलं तरी एक निमित्त हवं असतं, कुठली तरी एक व्यक्तिरेखा हवी असते. संत गजानन महाराजांच्या बाबतीत जर असं म्हणायचं झालं तर ती व्यक्तिरेखा होती बंकटलाल. गजानन महाराजांनी निवडलं होतं बंकटलाल यांना की त्यांच्या माध्यमातून गजानन महाराजांची ओळख जगाला व्हावी, असं जे हे कॅरेक्टर करणार आहेत. आज त्या कॅरेक्टरशी आपण बोलणार आहोत आणि हे पात्र निभावत आहेत आतिश मोरे. मी आतिशचं स्वागत करतो. आतिश, खूप खूप स्वागत या चर्चा सत्रामध्ये. नमस्कार सर. नमस्कार. त्यासोबत बंकटलालला साथ देणारी त्यांची पत्नी, एका परिवारामध्ये जेव्हा आपला परिवाराचा मुखिया म्हणजे बंकटलाल हा जेव्हा गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये लीन असतो तेव्हा पत्नी म्हणून कावेरीचं एक एक डिमांड असते जी स्वाभाविक कुठल्याही पत्नीची असते की तिला आपला पती हा आपला म्हणून हवा असतो, संसारात लक्ष देणारा हवा असतो. पण जेव्हा हा व्यक्ती संतांच्या भक्तीमध्ये इतका लीन होऊन जातो की तिला जेव्हा असं वाटायला लागतं की हा आपला पती संसारापासून विभक्त होता, तिला एक अनसिक्युरिटी पद्धतीची फिलिंग होते. अशी भूमिका करणारी कावेरी ह्या रूपामध्ये गायत्री आपल्या सोबत आहेत. गायत्री, तुझं पण खूप खूप स्वागत. थँक्यू. थँक्यू सर. चर्चा सत्राला सुरुवात करूया. अर्थातच बंकटला आपण प्राधान्य देऊया कारण गजानन महाराजांचं इंट्रोडक्शन सारा जगाला करून देण्यामध्ये बंकटलालचा खूप मोठा हात आहे. आतिश, काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी एकंदरीत या मालिकेविषयी सुरुवातीला? सुरुवात तर मी असं करेन की बंकटलाल हे कॅरेक्टर जे आहे त्यांनी त्यांची जी सुरुवात झाली की गजानन महाराजांपासून, सुरुवात मी तीच करेन की गजानन महाराज म्हणजे आजच्या काळातला जो आतिश आहे त्याला जर विचारायला गेलं तर ह्या शब्दात सांगेन की ही वॉज अ ग्रेट पर्सनॅलिटी, स्टील ही इज अ ग्रेट पर्सनॅलिटी. जर असं एकंदरीत आहे की आणि जेव्हा मी सिरियल जेव्हा सुरू झाली आणि त्याच्या आधी जेव्हा भेटलो की महाराजांचं कॅरेक्टर अमित फाटक म्हणून करताय, तर तेव्हा म्हणजे आधी जास्त नॉलेज नव्हतं महाराजांविषयी, आधी ते वाचनात जास्त नव्हतं आलं किंवा बघण्यात जास्त नव्हतं आलं, पण जेव्हा ते आलं तेव्हा म्हणजे तेव्हा ते कम्प्लिटली स्पिरिच्युअल होत, कम्प्लिटली स्पिरिच्युअल होत, खूप छान खूप छान. आणि एकंदरीत सिरियल विषय सांगायचं गेलं तर संत गजानन शेगावीचे सन मराठीवर सिरियल येते तर त्याचे डिरेक्टर आहेत नितीन काटकर आणि ती लिहिली गेलेली खूप सुंदर लिहिली गेली आहे संजीव कोलते सर जे लिहित आहेत. आणि आमचे जे बंकटलाल आहे, जे महाराज आहे, कावेरी आहे, भवानी राम आहेत, हे कॅरेक्टर्स जे काही लिहिले गेलेत ना तर आम्हाला ते खूप सोपे पडत. तसेच म्हणजे एकंदरीत जी भक्ती म्हणून आपण ती खूप चांगली जम खूप छान जम म्हणजे आणि तुम्हाला सिरियल विषयी सांगायचं गेलं तर आमचं मत सोडा, बाकीच्यांचं मत तुम्हाला सांगतो की ओव्हरऑल पॅकेज आहे, पॅकेज आहे पूर्ण. की जे डीओपी आहेत आमचे संतोष सर, संभाषण डिरेक्टर आहेत नितीन काटकर सर, क्रिएटिव्ह आहेत प्रसाद सर, हे जे काही जो काही ओव्हरऑल पॅकेज जो ऑडियन्सला मिळतोय ऍक्टर्सचा डिरेक्शन डीओपी जे स्क्रीनवर दिसतंय सगळं कलरफुल आणि त्या काळातलं सगळं आणि जे आम्ही शब्द बोलतोय जे वाक्य आम्ही बोलतोय सरांचे ते सगळं ओव्हरऑल पॅकेज आहे त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांच्या पर्यंत महाराज इतक्या सहजरित्या पोहोचतायत ना की त्यांना ते आचरणात आणण्यासाठी खूप मदत होती. बिलकुल, मी सुद्धा मान्य करेल ही गोष्ट कारण मी स्वतः सिरियल बघतो, तुमची कामं देखील बघतो. तर हे जे तू जसं म्हटलं की हे संपूर्ण एक पॅकेज आहे तर सगळ्या अंगाने एक टीम वर्क याच्यामध्ये दिसून येतं. मी वळेल गायत्रीकडे. गायत्री, भूमिकेविषयी काय सांगशील? कावेरी हे पात्र मी करते. तर कावेरी विषयी सांगायचं म्हणजे की कुटुंबावर खूप प्रेम करणारी, नवऱ्यावर खूप प्रेम करणारी, त्या पलीकडे तिला काही दुसरं दिसत नाहीये. महाराजांच्या लीला आहेत, लक्षात येत आहे तिच्या सगळं जे काही घडतंय ते, पण तरी पण असं वाटतं की अरे नवरा जवळ नाहीये,
सासू सासरे पण आता सध्या भक्ती मार्गाकडे वळायला लागले आहे. नवऱ्याची ही काही वय नाहीये की भक्तीभाव मार्गाला या वयात लागावं. ऍक्च्युली त्यामुळे त्याने माझ्याकडे बघावं, माझ्यावर प्रेम करावं, या साध्या साध्या छोट्या अपेक्षा आहेत तिच्या ज्या की पूर्ण होत नाहीये. त्यामुळे तिची जी तगमग, जे काही तिला वाटतंय की अरे याने माझ्याकडे बघावं, माझ्याशी बोलावं, हा जितकं महाराज महाराज करत असतो तितकं ती म्हणते पण की अरे महाराजांचं नाव 100 वेळा घेतो पण बायकोचं नाव तो एकदाही घेत नाही असं ती म्हणते पण. तो ती ते तिचं आहे, तिला बाकी काही नकोय, फक्त नवऱ्याचं प्रेम तिला हवंय. सासू सासऱ्यांचं तर आहेच तिच्यावर, पण नवरा जवळ असावा असं तिला सतत वाटत. ही जी घुसमट आहे, ही घुसमट पडद्यावर मांडताना आपण म्हणतो की पात्र साकारतो, है ना, अभिनय करताना आपण पात्र साकारतो. मी असं म्हणे की सिरियल पाहताना मला असं वाटतं की सगळे जे तुम्ही काम करताय ते पात्र जगताय. गायत्रीला ही कावेरी जगताना, म्हणजे गायत्रीचं फॉर्मेशन कावेरीमध्ये होताना काय ते चेंजेस, भावनिक चेंजेस काय होतात? प्रचंड प्रचंड होतात, खूप होतात. म्हणजे हे की सगतो, म्हणजे इतकं त्याला महाराजांविषयी इतकं त्याला वाटतंय, पण एकदाही त्यांना असं वाटत नाही की अरे मी माझ्या बायकोकडे बघावं. म्हणजे मी गायत्री म्हणून मला काय वाटतंय, म्हणजे खरंच खूप खूप हे अस्वस्थ करणार आहे सगळं. आणि तो आम्ही शूट करत असताना वातावरण इतकं निर्माण होतं तिथे, त्यामुळे ते आणखीन खूप जाणवतं. खूप असं इमोशनल होऊन जात असेल त्यावेळेस की खरोखर. अगदी अगदी खूप खूप खूप. आतिश, हा प्रवास जो तुम्ही सुरू केलाय त्याच्यामध्ये एक नाविन्य याच्यामध्ये घातलाय संजीव सरांनी, ते आहे भाषेचं, है ना. तुम्ही दोघही विदर्भातले नाहीत, बरोबर ना? मग ही विदर्भाची भाषा पेलणं, म्हणजे विदर्भाची भाषा समजणं आणि अभिनयासोबत ते डिलिव्हर करणं, हे सुद्धा खूप कठीण गेलं, सोपं गेलं की काय, म्हणजे याच्यामध्ये काय मजा आली की त्रास गेला की त्रास जातोय? हा प्रश्न दोघांचंही उत्तर आळीपाळीने द्यायचं. आतिश चालेल. हो मी घेतोय तो उत्तर. पहिले झालं असं की ही जी वराडी लँग्वेज आहे, ती भाषा आहे, ती आधी जास्त माहीत नव्हती. हा ऑफकोर्स ऐकलेली होती, पण बोलणं हे एवढ्यापर्यंत आलं नव्हतं. बेसिकली मी आहे मुंबईचा, तर मग ही ऐकून छान वाटायची. जेव्हा ऐकायचो खूप कमी ऐकायला मिळायची पहिली गोष्ट, तर पण जिथे कुठे ऐकली तिथे गोड वाटते, पण तेवढंच. पण नंतर जेव्हा सिरियल जेव्हा मी आले, बंकर कॅरेक्टर मी आले, तेव्हा सरांनी सांगितलं, तेव्हा ऑडिशन देताना ही लँग्वेज कळली की अरे वराडी नाही, ओके. तर म्हणजे ऑडिशन देताना तर खूप खूप छान वाटलं की अरे वा, म्हणजे ऍक्टरला इथं असतं की काही वेगळं मिळालं की मजा की हा, म्हणजे त्याला तो फोडणी दिल्यासारखं वाटतं आपल्या अभिनय. म्हटलं की चला करूया ऑडिशन. केलं झालं सगळं आणि त्यानंतर आलो इथे. तर मग ऑडिशनला जे एक पॅसेज असतो, पण इथे आल्यावर सीन्स पूर्ण आणि ते सगळं, तर म्हटलं काय कसं करूया, कारण की म्हटलं की एवढं सगळं आहे. एक चार ओळी बोलायला ठीक आहे पहिल्यांदा, हो, पण पूर्ण ते जगायचं म्हणजे, हा पूर्ण ते जगायचं म्हणजे, आणि ते रिअल वाटलं पाहिजे. हे खूप म्हणजे टेन्शन नाही म्हणू शकत, ही एक जबाबदारी होती. हो हो, ऑफकोर्स, अभिनय म्हटलं म्हणजे ते टेन्शन घेऊन चालतच नाही, ती जबाबदारी म्हणून तुम्हाला डिलिव्हर करायची असते. गायत्री तुला कशी वाटली आमची भाषा वराडातली? का मला तर सेम सेम. मी हेच म्हणेन की सुरुवातीला ऑडिशन देताना वाटलं की वेगळं, अरे वेगळं काहीतरी आपल्याला करायला मिळत आहे. पण मी म्हणेन की या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला कोलते सर आहेत, संजीव कोलते सर आहेत, डिरेक्टर सर आहेत, प्रसाद सर आहेत, आम्ही सगळे सुरुवातीला पहिल्या दिवसापासून याच भाषेत बोलत होतो. तिथे गेल्यावर कोल्हापूरला जेव्हा आम्ही शूटसाठी गेलो, तर तिथे आम्ही सगळे म्हणजे नॉर्मल आम्ही बोलत असताना याच भाषेत बोलायचो. म्हणजे तुम्ही ठरवलं संजीव सर म्हणजे की हे भाषेत बोललं की याचे रिझल्ट चांगले मिळतील. हो, कारण आमच्यासाठी खूप नवीन होती ती आणि अनेक वेगवेगळे शब्द आहेत, त्यामुळे असं शूट करताना असं वाटायचं की अरे आपल्याकडे पर्याय शब्द नाहीये, त्यामुळे कधी कधी अडकायला व्हायचं. पण संजीव सर, नितीन सर यांची खूप खूप मदत झाली. म्हणजे नितीन सर आणि आमचे
संतोष सर, संभा सर हे सुद्धा याच भाषेत बोलायचे सेटवर, याच भाषेत आम्ही बोलतो तिथे. बर, त्यामुळे हा बोल 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 काय. हा, त्यामुळे मजा येते आणि छान वाटते. आता सवय झाली असेल. आतिश, तुझा कावेरी सोबतचा असा एखादा प्रसंग जो जीवाला चटका लावून गेला? कावेरी सोबतचा जेव्हा ती एक सीन होता, एक सीन आम्ही आताच केलाय की जेव्हा ती महाराजांविषयी यांना बंकटला खूपच तो अटॅच आहे, खूप अटॅच आहे, म्हणजे एवढ्यापर्यंत आलंय की आता माझ्यातच महाराज आहेत आणि महाराजांमध्ये मी आम्ही एक ग्रुप झालो. बरोबर, एक ग्रुप झालो एवढ्यापर्यंत आलंय. तर मग कावेरी कुठेतरी एकटी पडते आणि तो असा सीन की ती ठरवते की आता मग तुमच्यासोबत राहण्याचं काहीच अर्थ नाही, पण ती सोडून तर जाऊ शकत नाही. पण ती असं म्हणते की मग एका खोलीत राहण्याचा काय अर्थ आहे, ठीक आहे मी माझी जागा शोधते वाड्याला, आणि ती वाड्याच्या एका आजोळीच्या खोलीत जाऊन ती झोपते आणि बंकर शोधक तिला येतो रात्री की अरे तू इथे काय करते, तू इथे काय करून राहिली, मी तुले वाड्यात शोधून राहिलो ना असं वगैरे तो बोलतो. आणि मग ती जे बोलते ना ते खूप टच होऊन गेलं, ते ऍज अ आतिश मला खूप टच झालं की हे सीन काय लिहिलंय. हा सीन म्हणजे काय आतिश, ती त्यावेळेस काय बोलते ना कावेरी ते आपण गायत्रीकडनं ऐकूया. गायत्री तुला आठवत असेल तर संवाद बिलकुल तू बोलून दाखव, म्हणजे आम्हाला त्याच्याशी अटॅच होता येईल. हो हो हो, अगदीच अगदीच. ज्यावेळी बंकट मला शोधत येतात त्यावेळी ती बंकटला म्हणते की कायले शोधते मले, त्यावर हा ती असं म्हणत असते की मी तुला शोधतोय, तर तेव्हा ती असं म्हणते की नवरा तर हरवलाय ना माझा, त्याले मी दिसते, मले तू दिसते पण त्याले मी दिसतच नाही. तर अशी असे काही संवाद आहे त्यावर ती असंही म्हणते की बाबूजी तुम्ही माय सगळे एक रूप झालं आणि मी एकटी पडले. तर काही काही मोजक्या वाक्यामध्ये बघा किती गहन अर्थ नात्यांचा दडलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे लेखकाने सुद्धा बघ, एक तर ती आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की गजानन महाराजांचा जो सार आहे तो हे की त्यांनाही तुम्हाला नवरा बायकोना वेगळं करायचं नाहीच, पण कुठेतरी गजानन महाराजांच्या मनामध्ये हे आहे की बंकट ही व्यक्तिरेखा जी आहे ती एक सामान्य पुरुष नाहीच. त्याचं जसं आपण म्हणतो की संतांचं समाज कार्य वेगळं असतं, तसंच बंकटचा पण, बंकट हा एक असा आधार आहे गजानन महाराजांच्या. मी स्वतः भक्ती विजय वाचतो तर त्याच्यामध्ये बंकटचं कॅरेक्टर एक खूपच वेगळं आहे. तर ते असताना त्यांना ते अधिकार म्हणा किंवा त्याची एक व्यक्तिरेखा ती वेगळीच आहे. ती गजानन महाराजांची पण इच्छा असेल की कावेरीने कुठेतरी समजून घ्यावी ही सांगड. ती म्हणजे एक तीन आपण त्रिकोण जर पकडू की गजानन महाराज, बंकट आणि कावेरी या तिघांमधला तो जो दुवा आहे तो साधन, हे खरी तुमच्या तिघांच्या त्या कॅरेक्टर मधली खूप मोठी अशी एक दुवा आपण त्याला म्हणू. ठीक आहे, आतापर्यंतचा तुमचा जो प्रवास झाला त्याच्यावरती आपण बोललो, इथून पुढच्या प्रवासाबद्दल काय अपेक्षा आहे गजानन महाराजांच्या ह्या सिरियल विषयी? कुठपर्यंत जाणार आहे हा प्रवास, कसा जाणार आहे? सुरूच राहू म्हणजे एकदम अटॅच झाले आहे ना. हो, खूप अटॅच, खूप अटॅच झाले महाराजांशी, खूप अटॅच झाले. अमित फाटक जे कॅरेक्टर करतात महाराजांचे त्यांच्याशी तर खूप अटॅच झाले. जसे ते कॅमेरा जसे येतात ते समोर की आता कुठला तरी सीन चालू आहे. तुम्हाला मी एक सीन सांगतो आमचा की पहिले काही सीन ह्यांचे होते म्हणजे गावात शोधतोय वगैरेचे होते आणि जेव्हा भेटतात पहिली प्रचिती होते आणि ते लगेच निघून जातात, तर ते काय मन भरून तो त्यांना बघूच बघितलंच नसतो, त्यांनी मन भरून तो त्यांच्या पावलांकडेच बघत राहतो. पण जेव्हा हे सगळं झाल्यानंतर शोधाशोध केल्यानंतर जेव्हा बंकटला महाराज पहिल्यांदा भेटतात की त्याच्याशी बोलतात आणि तो पहिला घास जो भरवतात ना त्याला, तिथे मी कम्प्लिटली म्हणजे ते कसं घडलं ते मला काहीच आठवत नाही. तिथे कसं घडलं हे जे सांगत आहे, मी जितक्या कलावंतांशी बोललो त्या प्रत्येकाने मला ही गोष्ट नक्की सांगितली की ही ह्या सिरियल मध्ये काम करताना त्यांना पदोपदी महाराजांची प्रचिती येत होती.
आणि कुठे ना कुठे त्यांना असं वाटत होतं की जेवढ्या कॅरेक्टरशी बोललो तेवढ्या प्रत्येकातनं, तर हे बघा जेव्हा आपण हा प्रवास भक्तिभावाने सुरू करतो ना, एक आपलं प्रोफेशन आहे तो भाग नक्कीच, पण त्याच्यासोबत त्याला भक्तीची जोड दिली तर मला असं वाटतं की ते कॅरेक्टर जगायला पण खूप मजा येत असेल. नाही मला तुम्ही ते एन्जॉय करताय हे तर तुमच्या चेहऱ्यावरून दिसतच आहे. कावेरी, तू आणि आतिश दोघेही एक आधुनिक युथला पण रिप्रेझेंट करता. समजा तो काळ आज असता, है ना, गजानन महाराजांचा काळ आज असता, तीच भक्ती तोच भाव आज जगताना तुम्हाला कसं जगायला आवडलं असत? आपण गायत्री पासून सुरू करूया. प्रश्न अवघड आहे मला माहिती आहे, पण तो तुम्ही सोपा करून सांगितला पाहिजे, कारण तुम्ही ते ती पण भूमिका जगलात आणि आजचं तुमचं जे तुमचं रिअल कॅरेक्टर आहे, म्हणजे तुमची जी प्रत्येक ती आहे, कुठे ना कुठे बघा आपण जेव्हा कॅरेक्टर जगतो ना तर त्या दोघांची सांगड घालत असतोच. त्या भावने तुम्ही हा प्रश्न विचारतोय गायत्री. मला असं वाटतं की कदाचित ती अशीच असती असं मला वाटतं, की जर आजच्या काळात हे सगळं सुरू असतं तर, आणि कदाचित यापेक्षाही जास्त ती रिॲक्ट झाली असती. बरोबर आहे, नवरा आपला असावा ही भूमिका आजही बायका तितक्याच तीव्रतेने घेतात. अगदी अगदी हो, तर यापेक्षाही जास्त ती रिॲक्ट झाली असती असं मला वाटतं जर ती आजच्या काळात असती तर. व्हेरी गुड. आतिश. हा, बंकटने फक्त जे एकदा अध्यात्माला जेव्हा माणूस लागतो ना तेव्हा त्याला भान राहत नाही आजूबाजूची, असं बंकटच झालेलं आहे. पण ह्या काळात थोडासा भानावर असतात, त्याने सांभाळलं असतं सगळं, ऍटलीस्ट प्रयत्न केला असतात त्याने सांभाळायचं सगळं. थोडीशी मॅच्युरिटी जरा जास्त होती, जास्त असते. बरं, चलता चलता आमचे प्रेक्षक तुम्हाला बघत आहे, पूर्ण विदर्भ महाराष्ट्रातले प्रेक्षक तुम्हाला बघतात आहे. मालिकेविषयी आणि एकंदरीत आपल्या प्रवासाविषयी आणि काय तुम्ही सांगू इच्छिता? आणि अजून एक, तुम्ही कलावंत आहात, आज आपली जी महाराष्ट्राची किंवा देशाची स्थिती आहे ती कोरोना सोबत आलेली आहे. मी मुद्दाम तुम्हाला, कारण लोक तुम्हाला बघतात आणि काय कलावंतांची भाषा लोकांना समजते, तर त्यांना ह्या कोरोनाच्या दृष्टिकोनातून काय आवाहन कराल हे मी पहिले आतिशपासून सुरू करूया. हा आतिश, मी सुरुवात मेसेज पासून सुरू करेन, कारण की आत्ताच सुरू आहे सगळं. ओमायक्रॉन म्हणून एक नवीन व्हायरस आला, बरोबर, म्हणेन की ह्याच्याशी लढण्याचं एकच आपल्याला शस्त्र आहे की नियम पाळ, जे काही सरकारने नियम दिले ते नियम पाळून आपण करूया, आणि ते पण आपली काळजी घेत आहे. ते पण अगदीच असं नाही होतं की संपूर्ण लॉकडाऊन वगैरे, पण प्रयत्न करत आहे की कसं आपल्याला फ्री राहता येईल, कसं आपल्याला काम करता येईल, प्लस आपली हेल्थ ती जपू शकतो. तर रेग्युलर मास्क वगैरे लावा पब्लिकमध्ये, हा मेसेज मिळेल. आणि जेव्हा संत गजानन शेगाव होती या सिरियलबद्दल बोलायचं झालं तर तन मराठी वर येते 9 वाजता, तर तुम्ही बघा ती रोज थोडं माहीत येते. हा, काय हरकत नाही, गायत्री बघा तुम्ही. आणि नितीन काटकर सर डिरेक्टर आहे, संजीव बोलते सर रायटर आहे, खूप सुंदर लिहिलेली मुली आहे आणि खूप सुंदर डिरेक्शन आहे. आणि महाराज रोज तुम्हाला भेटायला येतात, रोज तुम्हाला नवीन गोष्टी काहीतरी सांगताय, तर त्याचा आनंद तुम्ही घ्या. गायत्री. मी सगळ्यांचे पहिले आभार मानेन की सगळ्यांनी आम्हाला खूप तेजेंद्र सर त्यांनी आम्हाला खूप छान मोठी संधी दिली सन मराठीवर, आणि आम्ही दिसतोय स्क्रीनवर सगळेजण, पण त्यामागे संजीव सर, प्रसाद सर, नितीन सर या सगळ्यांची तितकीच मेहनत आहे, आमच्या सगळ्या टीमचे खूप मेहनत आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला सगळ्याचं दिसतोय स्क्रीनवर. सो थँक्यू सगळ्यांना. आणि मी असं म्हणेन की मागच्या ज्या लाटेमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की प्रत्येक घरातला एक माणूस तरी असा असेल जो कोविडमुळे त्याचा मृत्यू झाला असेल किंवा काही गोष्टी घडल्या असतील, तर सगळ्यांना हेच सांगणं आहे की मास्क वापरा आणि तरच आपण या सगळ्या गोष्टीतनं आपण लवकर बाहेर पडू शकू. त्या पलीकडे असा दुसरा कुठला पर्याय नाही, आपण स्वतःची काळजी आपणच घेतली पाहिजे.
अगदी बरोबर गायत्री, आणि खूप खूप धन्यवाद. प्रेक्षकांना मी परत एकदा सांगू शकते, दोन्ही कलावंत आपल्यासोबत आहे. संत गजानन शेगावीचे यामध्ये बंकटची भूमिका करणारे आतिश आणि त्यांच्या पत्नीची भूमिका करणारी कावेरीच्या रूपामध्ये गायत्री आपल्यासोबत बोलत होती. खूप सुंदर तुमच्यासोबत चर्चा झाली आणि या दोघांनी संदेश दिलेला आहे तो सुद्धा आपल्याला अगदी पाळला पाहिजे. कोरोनाचं संकट आहे, ओमिक्रॉनचं संकट आहे, आपल्याला नियम पाळून राहावं लागेल, मास्क वापरावे, ह्याच्यातच आपलं परिवाराचं एक सुरक्षा दडलेली आहे. आणि प्रेक्षकांना परत आवाहन करेल की संत गजानन शेगावीचा सण मराठीवरती रात्री 9 वाजता ह्या कलावंतांना दाद देण्यासाठी जरूर पाहावी. घराच्या बाहेर न पडण्याला हे उत्कृष्ट कारण देखील असू शकतं. आतिश आणि गायत्री तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. अशीच मुलाखतीसाठी परत एकदा आपण नक्कीच भेटूया. नमस्कार. थँक्यू. 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 थँक्यू.